नमस्कार, ललिताज कुकिंग फंडामध्ये मी आज तुमचं स्वागत करत आहे. आजची रेसिपी आहे डाएट चिवडा. यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण पोहे घेतलेले आहेत. हे भाजके पोहे आहेत. हे आपण चाळून घेणार आहोत. मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. हे मोदक पात्राच्या चाळणीने मी याला चाळून घेते आणि साफही करून घेतलेले आहेत. आपण आता एक कढई गरम करून त्याच्यामध्ये हे पोहे भाजून घेणार आहे. याला असं सतत हलवत राहायचं आहे. मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे. हे भाजलेले आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही याला गरम झालेत की नाही हे हात लावून पाहू शकता. हाताने पोहे गरम झालेले असतील किंवा तो चुरा करून बघू शकता की हे क्रिस्पी बनलेत की नाही. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही बेकही करू शकता. ओव्हनच्या ट्रेमध्ये हे आपण पोहे याच्यामध्ये घेतलेले आहेत. हे याला आपण प्लेन करून घेतो आहे याला. आणि आता आपण याला ओव्हनमध्ये बेक करायला ठेवूया. एक मिनटासाठी हा ओव्हन सेट केलेला आहे. एक मिनटानंतर बघू शकता हे छान असे क्रंची झालेले आहेत पोहे. आता आपण ह्याला तुम्ही दोन्ही प्रकारे अशा प्रकारचे बनवू शकता. आता आपण ह्याला फोडणी करणार आहोत. मी तेल गरम करून घेतलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये मिरची टाकलेली आहे. हिरवी 3 ते 4 मिरच्या मी बारीक कापून टाकलेल्या आहेत. आणि आता हे भाजल्यानंतर मी याच्यातले मिरचीचे तुकडे आहेत ते काढून घेणार आहे. हे असे आपण काढून घेतलेले आहेत. आता या तेलामध्ये हे ऑप्शनल आहेत शेंगदाणे. तुम्हाला हवे असतील तर टाका, अदरवाईज तुम्ही शेंगदाणे नाही टाकले तरी चालतील. मी थोडेसे टाकलेले आहेत शेंगदाणे. याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. जिरं धणा पावडर थोडीशी एकदम नकळत चवीसाठी टाकते आणि मीठ टाकते. आता ही फोडणी आपण याच्यावर ओतली आहे. आणि आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि याच्यावर मी आता शेव स्प्रेड करते आहे. याला आपण छान हलवून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया की जेणेकरून मीठ सर्व बाजूला लागेल, सर्व पोह्यांना लागेल. म्हणून मी याला छान असं हलवून घेतलेलं आहे. तुम्ही याला स्टीलच्या डब्यातही टाकून मिक्स करून घेऊ शकता. अशा प्रकारे हा हे आपले डाएट चिवडा तयार झालेला आहे. खूप क्रिस्पी क्रंची आणि टेस्टी असा चिवडा हा बनतो. तुम्हाला ही सोपी आणि झटपट चिवडा बनवण्याची पद्धत नक्की आवडेल. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.